नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला आपण रेषेची गंमत पाहिली आहे, तर आता आपल्याला ठसे काम हे शिकायचं आहे. तर कोणत्याही प्रकारचे पानं या ठिकाणी मी घेतलेले आहेत, दोन प्रकारचे पानं मला मिळाले, ते पानं मी घेतले. आता या ठिकाणी मी थोडा कलर करून ठेवलेला आहे आधीच, आणि आता हा जो कलर आहे या कलरमध्ये मी हे पान असं बुडवणार आहे, आणि बुडवल्यानंतर याचा नेमका कागदावर कसा ठसा उमटतो ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, या ठिकाणी मी ते पान या ठिकाणी ठेवतो आहे कागदावर. आता कशा पद्धतीने त्याचा ठसा उमटतो, पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांकडून अशा पद्धतीने ठसे काम करून घ्यायचं आहे. परत आणखी दुसरं एक पान आहे माझ्याकडे, तर मी असं एक आणखी दुसरं एक पान घेतलेलं आहे, आणि त्या पानाला मी वेगळा रंग या ठिकाणी दिलेला आहे. आता पाहूया या पानाचा नेमका ठसा कसा उमटतो ते आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी मी व्यवस्थित पान या ठिकाणी तापलेलं आहे. पहा, या पानाचा अशा पद्धतीने ठसा उमटतो. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना वेगवेगळे पानं देऊन त्यापासून ठसे काम करून घ्यायचं आहे. आपण पानांचं ठसेकाम केलेलं आहे. आता आपल्याला खडबडीत पृष्ठभागावर नेमकं कसा छाप पडतो ते पाहायचं आहे. त्यासाठी मी एक पॅड घेतलेलं आहे. याचा मागचा जो भाग आहे पॅडचा, तो खडबडीत असतो. तर हे खडबडीत जागेवर आता नेमका छाप कसा पडतो, आणि मी एक पेस्टल कलर घेतलेला आहे, याच्या साह्याने आपण पाहूया की नेमकं आपण खडबडीत भागावर हा छाप कसा पडतो आहे ते. हे पहा, खडबडीत भागावर हा छाप अशा पद्धतीने पडलेला आहे. आणि आपण याला बॉर्डर जर दिली तर आपण आता ह्या चौकोनामध्येच तो छाप तयार करू शकतो. हे पहा, आता या पद्धतीने मी हा छाप तयार झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला चिकट काम किंवा कोलाज काम करायचं आहे. कोलाज काम करण्यासाठी मी एक कागद घेतला, आणि त्या कागदावर मी ॲपलचा आकार या ठिकाणी काढलेला आहे. आणि ॲपलचा आकार काढल्यानंतर या ठिकाणी मी फेविकॉल या ॲपलमध्ये भरलेला आहे. आणि आता काय घ्यायचं आहे आपल्याला, काही रंगीत कागद किंवा पेपराचे कातरणं वगैरे असं काही आपण या ठिकाणी घेऊ शकतो, आणि या ठिकाणी आपल्याला ते सगळे व्यवस्थित चिटकवायचे आहेत. ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी छानपैकी आपण हे रंगीत कागद या ठिकाणी चिटकवत आहोत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे कागद चिटकून कोलाज काम करू शकता. जिथे जो कागद बसेल त्या ठिकाणी आपल्याला तो कागद चिटकून द्यायचा आहे. त्याच्या आकाराप्रमाणे मी ते कागद चिटकवत आहे. आणि कागद इथे बसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळे आकार कापून या ठिकाणी चिटकवलेले आहेत, यालाच आपण कोलाज काम असे म्हणतात. कोलाज काम म्हणजे काय, तर वेगवेगळे कात्रणं आपण कापून आणि ते एखाद्या आकारामध्ये आपण लावतो वेगवेगळे रंगाचे, तर याला आपण कोलाज काम असे म्हणतो. तर छान झालं हे कोलाज काम. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कोलाज काम घरी करू शकतात.